ಕ್ಷಣಿ ವಾಡೇ ಕುಣಿ ಅಪುಲ ಹೇ ವೇಡಜೆ ಸ್ವಪ್ನ ತುನಿ ಸಪದ ದಿಸತಾನ ಲಪಿತ ಹಸತಾನ ರುಸುತ ಸರಳವರ ಉರುತ आता पुन्हा नव्याने सुरुवात करूया. सा काय चाललंय? इथे गाण्याचे क्लासेस चालू आहेत, शांतता ठेवा. ए तुमच्या कलासाठी दुसरी जागा बघायची. अरे तुमचा वर्गमित्र म्हणून सगळीकडे फिरतो तुमच्या बरोबर. जास्त पोरांवर आणि पोरीवर गुंडगिरी करताना लाजा वाटत नाही होय तुम्हाला? मॅडम मला गाणं शिकायचंय. सॉरी, मी फक्त अंध मुलांना गाणं शिकवते. हा मग मी पण अंधच आहे ना. ओके, मग मी तुमचे प्रायव्हेट क्लासेस घेऊ शकते, तुमच्या घरी शिकवू शकते. हॅलो मॅडम. अरे राजेश, तू इकडे? अन्न कुठं जाणार? गाणं शिकायचं म्हणल्यावर गुरु इथं शिष्य. आज इतके दिवस झाले तरी तुला सा अजूनही काही जमलेला नाही. ओ मॅडम, लहानपणापासून आपला ब्रेन एकदम फर्स्ट गिअर मध्ये चालतो, स्लो. जर तुला माहिती आहे की तुला गाणं गाता येत नाही, मग का शिकतोस तू गाणं? नक्की कोणाला इम्प्रेस करण्यासाठी ही एवढी सगळी मेहनत घेतोस? तू लग्न का करत नाही? लग्न आंधळ्या मुलीशी कोण करणार आहे लग्न? समज मला डोळे आले तर माझ्याशी करशील का लग्न? अगं आलीस, मी केव्हाची वाट बघतेय तुझी. अगं मला तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. कसली आनंदाची बातमी आई? तू आधी फ्रेश हो, मग मी तुला आरामात सांगते. आई ते सगळं नंतर, आधी बातमी काय ते सांग. बर ऐक, तू ज्या एनजीओ मध्ये अप्लाय केलं होतंस ना डोळ्यांसाठी, त्यांचा फोन आला होता. अगं तुझ्यासाठी डोळे अवेलेबल आहेत. काय सांगते? हो, तू आता सगळ्यांना बघू शकशील, मला, तुझ्या स्टुडंट्सना, सगळ्यांना. तू ना लगेच त्या एनजीओला फोन लाव, त्यांना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. हो लगेच करते. आई हा पोहोचते. हा बघ, हाच नंबर आहे का? हा बरोबर आहे. हॅलो. हा मी तन्वी इंगळे बोलतीये. आय डोनेशनच्या संदर्भात बोलायचं होतं. हो हो, अच्छा बरं ठीक आहे. ओके थँक्यू. अगं काय म्हणाले ते? आई ते म्हणाले की तुम्ही उद्या भेटायला या म्हणून. अरे वा, बरंच झालं. तू फ्रेश हो, मी तोपर्यंत जेवणाची तयारी करते. हो मी राजेशला फोन करून सांगते. बाल बल तो कॉमेडी निघाला. बाबा तन्वीचा फोन आहे. हॅलो कोण? मी तन्वी बोलतीये. हा बोल ना. राजेश एक गुड न्यूज आहे. अरे मला डोळे मिळणार आहेत, आता मी पुन्हा सगळं बघू शकणार आहे. अगं काय सांगते, काय कसं काय? हे बघ, फालतू प्रश्न विचारू नकोस.
उद्या आपल्या दोघांना त्या एनजीओ मध्ये जायचंय. तू येशील ना माझ्या बरोबर? म्हणजे काय, येणार ना आपण. उड्यात येतो बघ तुझ्याकडं. हा थँक्स, बाय. अरे रम्या, काय रे? अरे तन्वीला नवीन डोळे मिळणार आहे. काय सांगतो? तिला पुन्हा दिसेल गाडे आता. अरे कुठली तरी संस्था आहे, ती तिला नवीन डोळे देणार आहे म्हणे. बघ भावा, बोललो होतो ना आपण डोळ्यांचं पण इन्स्टॉलेशन होतं ते. आज आपण जाम खुश आहे बघ. आपल्या तन्वीला आता पुन्हा दिसायला लागणार. राजा नाही म्हणजे तिला डोळं आल्यानंतर तिला कळणार की र एवढे दिवस ऍक्टिंग करत होता. शिकलेल्या लोकांना म्हणजे खोटं बोललं ना नाही वाटला होती. आता म्हणजे पाकिस्तान बरोबर हरल्यानंतर आपल्या प्लेयरचं जे करतात का नाही त्याच्या बी पेक्षा वाईट. पाच लाख लाखापर्यंत खर्च येईल एम्प्लॉयला. पाच लाख? पण डोळे तर डोनेट केलेत ना. हो पण सर्जरी, सर्जन आणि बाकीचा खर्च तर आहेच ना. सो तुमच्या फंड सरंजी आले की सांगा, मग ठरवू ऑपरेशन कधी करायचं. ठीक आहे, ठीक आहे मॅडम, चला. टेन्शन नको घेऊ तू, पाच लाख तर पाहिजे, करू काहीतरी आपण. सांभाळ. आर यू ऑल राईट? हो थँक्स. हो सांभाळून जा. आता इथं थांबायला काय झालं, चला की. बोल की काय तरी. असा तोंडाला परमनंट ब्रेक का मारलाय? झालं काय तुला? अगं विचारतोय तुला काहीतरी, बोल. ए तन्वी, अगं काय रडते का काय तू आता? काय झालं रडायला? अगं मग अशी बोलायला मागत नव्हती, आता रडायची थांबत नाहीये. का झालं काय? ए तन्वी. राजेश मी परत कधीच बघू शकणार नाही. अग असं कसं बोलतो तू? मग कुठून आणणार आहे मी पाच लाख रुपये? वर्षभर जरी मी गाणं शिकवलं ना तरी नाही आणू शकणार मी पाच लाख रुपये. निघल काहीतरी मार्ग. तू टेन्शन घेऊ नको. राजेश तुला नाही करे वाटत बघावं असं? आपल्याला काय, दोघांपैकी एकाला जरी दिसायला लागलं ना तरी चालतंय. मॅडम राजा काय बाबा असं एकदम बोलावलंस, काही राडाबिडा झाला काय? Thank you.
बोरकी आपल्याला जरा हेल्प पाहिजे. कुणाला ठोकायचंय बोल. अरे बाबा तसली हेल्प नाही. आपल्याला 5 लाख रुपये पाहिजे. एवढे अचानक कशाला? ऑपरेशन करायचंय. तन्वीच. तन्वीच कसलं ऑपरेशन? डोळ्याच. तिला पुन्हा दिसू शकते. 5 लाख तर पाहिजे. अरे पण मग तिला हे पण दिसेल ना की तू आंधळा नाही असते. मग आणि तिला का एकदा कळलं मग कशाला थांबते तुझ्याकडे? तू माझ्याशी खोटं का बोललास? असं म्हणून तुला थूक लावून दुसऱ्या बरोबर कल्टी होईल ती. पुढचं पुढं बघू रे. तिला दिसलंच पाहिजे. 5 लाखाचा तर प्रश्न आहे. अरे राजा प्यार में कुर्बानी वाला युग नाही. पोरी पोरांचा वापर करून घेत्यात आणि कल्टी मारत्यात. ए तन्वी तसली ना आया. व 5 लाख असतील तर सांगा. भंकस टाइमपास नको. राजा एवढं तर पैसा नाहीतल्या का आपल्याकडं? आले. नमस्कार. आपण ऍक्च्युली तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाला व्यवस्थित ओळखतो. मी डॉक्टर अजय. आज सकाळी एनजीओच्या बाहेर तुम्ही धडपडला होता तेव्हा मीच तुम्हाला हात दिला होता. हो या ना आत. थँक्यू. बसा ना. नाही ठीक आहे. आई आहेत का घरात? हो आहे. हा बोलवते मी. आई आई कोणीतरी आलाय भेटायला. काय ग? आपण? नमस्कार. मी डॉक्टर अजय. डॉक्टर? मी त्या एनजीओ साठी आय इम्प्लांट्स करतो. सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्या असतील तर तन्वीच्या डोळ्यांचं ऑपरेशन मीच करेन. अच्छा. पण तुम्ही उभे का? बसा ना. मी चहा पाण्याचं बघते. नाही नको राहू देत. मला सांगा पैशांची अरेंजमेंट झाली? नमस्कार भाऊ. आता उगाच आजूबाजूचा पसारा पसरव तर डायरेक्ट सांग. आपल्याला माहिती आहे तुला पैशाची लई गरज आहे आणि आपल्याला बी तुझ्यासाठी क्लीन इमेज वाल्या कॉमड्याची. काय ना काळे आपल्या बारक्या भावाने एक कान करून ठेवलंय. काय एक कान करून ठेवलंय. 6 महिन्याची ते लागतेस त्याला आणि त्याला फॉरेन टूरला जायचंय. ये कान तू तुझ्या नावावर खप. आज जा. किंमत तू मागशील ते द्या. 5 लाख. अरे भैताड 5 लाखामध्ये तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन होणार आहे का? पैसा डायरेक्ट त्या एनजीओ मध्ये तन्वीच्या नावाने जमा करा. आपला शुभ. भाऊ आणखी एक. आणखी एकला पाहिजे? नाही नाही पैसा नको आपल्याला. या आश्रमाची जागा सोड. सोडली नुसती सोडली नाही आजपासून आश्रमाला प्रोटेक्शन बी दिली. चल सुट. येतो भाऊ.
तन्वी मॅडम. राजेश, तन्वीच म्हण. तन्वी, काल रात्रीला आपल्याला एक कविता पडली. पडलीये? रचलीये म्हणायचंय का तुला? तेच रचलीये, ऐकणार का? काल रात्री आपण पाहिला पिक्चर शोले. हा, काल रात्री पाहिला पिक्चर आपण शोले आणि तो बघून माझं मन म्हणलं ओले ओले. कशी वाटली? खूप बकवास. म्हणून तर म्हणतो ना, तू शिको आपल्याला. बरं ऐक ना, तुला डोळे आले तरी शिकवशील ना आपल्याला? कमाल करतेस. काम आहे माझं ते, नक्कीच शिकवणार मी. बघ ना, आपण सापन मारायला शिकलो, ऐकू का? मारायला नाही रे, सूर हा लावता. अग काय सांगते, आमच्या बावडीला तर आम्ही सूर मारतो. ये राजेश, ये. आई, एवढा निरुत्साह का आहे? खुश हो. अगं, तुझ्या एनजीओ मधून फोन आला होता, तुझे ऑपरेशनचे सगळे पैसे कुणीतरी भरले. काय? हो खरंच, पण असं कोणी का करेल? ऑपरेशन विषयी मी कुणालाच काही सांगितलं नव्हतं. ते काही मला माहित नाही, पण माझा अंदाज आहे की हे काम कुणी केलं असावं. कोणी? अजून कोण? अगं अजय, पण ते का करतील असं? अगं, कारण तो तुझ्या प्रेमात आहे. आई काही काय, तुला ना वेड लागले आहे. अगं खरंच सांगते मी, त्याच्या डोळ्यात दिसत तस. अगं, असा मुलगा मिळतोय तुला, काय वाईट आहे? आई तू काहीही बोलतेस, तुला तर खरंच वेड लागले. अगं बरं, हे सगळं सोड आणि राजेशच्या चहाचं बघ. ए राजेश, आता तूच सांग, काय वाईट आहे अजय मध्ये? तो डॉक्टर आहे, एवढा चांगला आहे. तूच समजा बाबा, आता तिला त्यांनी 5 लाख रुपये भरलेत न सांगता. तू मला सांग, आजच्या जगात कोणी कोणासाठी एवढं करत? म्हणजे नाही करणार कोण. येतो. कुठं निघाला? तिला आणि तिच्या आईला जाऊन सांगतो की ऑपरेशनला पैसे कोणी दिलेत. काय होणार रे बाबा त्या? काय होणार म्हणजे? या दोघी त्या डॉक्टरला भाव द्यायच्या नाहीत. अरे राजा, तिच्यासाठी तू जेलमध्ये जाऊन सडायला तयार झालास आणि ती? ए तिच्यासाठी नाही, आपण आपल्यासाठी केलंय ते. प्रेम केलंय रे खरं खरं, नुसतं दाखवण्यापुरतं सांगण्यापुरतं नाही. अरे पर त्याचा फायदा तिसराच घेतोय राजा. घेऊ दे ना.
माझ्या सारख्यापेक्षा तिला एखादा डॉक्टर मिळाला त्यात तिचंच भलं आहे की माझी शपथ आहे तुम्हाला कोणी भी जाणार नाही सांगायला साला निघतो कुठे पोलीस स्टेशनला भावने आपला शब्द ठेवलाय आता आपली पाळी राजा तर तू खरंच लय ग्रेट आहेस रे ते तुझं कधीच वाईट नाही करणार कुठे गायब झालाय हा अगं चल ग सामान घेतलंय मी सगळं फक्त मोबाईल आणि चार्जर राहिलाय आई अगं घेतलाय मी अगं कुणाला फोन लावतेस मगापासून अगं राजेशला फोन करते माहित नाही कुठे गायब झालाय अगं येईल त्याचा फोन एवढं काय आई अगं मित्र आहे तो माझा मी कुठे म्हणते शत्रू आहे म्हणून पण चल आता आपल्याला निघायला हवं आणि हे बघ ऑपरेशन सुरू व्हायच्या आधी तुला वेळ मिळेल तेव्हा फोन लावताय कळलं चल आता तू चल बर हा कुलूप लावते आणि आपण निघूया हळूहळू डोळे उघडा Thank you.
तन्वी ये ना। हो चलिए कोणाला शोधती आहेस? नाही कोणाला नाही। मग ये ना ये। वाज झाला आता नाही सण होत आता सगळं सांगतो तिला। नाही नको आपण वचन दिलं होतं राजाला। का वचन दिलं कोणास ठाऊक। किती दिवस झाले अजूनही राजेशचा नंबर लागत। राजेश कुठेस तू? मला भेट नाही होऊन प्लीज। मला माहिती आहे त्या दिवशी माझी आई जे काही बोलली तेव्हापासून तू गायब झालायस। मला माहितीये तुझं प्रेम आहे माझ्यावर म्हणून तर अजयचं नाव ऐकल्यापासून तू निघून गेलास। परत ये राजेश। मला माहितीये तू आंधळा नाही आहे। मला बघायचंय तुला। एकदा प्लीज एकदा मला येऊन भेट। अरे आज तुम्ही इथे? चिरफड नाही वाटत म्हणजे? अगं म्हणजे ऑपरेशन वगैरे नाही का? काही काय बोलतेस ग आई? अगं मस्करी करतीये मी। काय झालं आई अशी का बघतीस तू? बोल काय चाललंय तुमच्या दोघांच? तुम्ही तरी बोला। मी काय बोलू आता तूच बोल। मी काय बोलणार आहे? चाललंय तुमच? अगं यांना तुला काही विचारायचंय। समथिंग स्पेशल। काय तन्वी? मला तुझ्याशी लग्न करायचंय। तू करशील माझ्याशी लग्न? आपल्याला तुझ्याशी लग्न करायचंय तन्वी। तन्वी कुठे हरवली आहेस? मला थोडा वेळ हवाय। Not झोप येत नाहीये का तुला? तुला आधी दिसत नव्हतं पण आता तरी दिसतंय की अजूनही दिसत नाहीये। म्हणजे? अगं अजय एवढं करतोय तुझ्यासाठी
त्याच्यामुळे तुला जग दिसतंय पण त्याचं प्रेम काही तुला अजून दिसत नाही. काय ग बाळा, कसली वाट बघतेस, बोल ना. अगं तो आंधळा आहे पण तू आता आंधळी नाहीयेस. तुला तुझं आयुष्य दिसतंय, त्यातून तो आता कुठे आहे, काय करतोय काही माहित नाहीये. कसा अचानक निघून गेला पाहिलंयस ना तू, आणि आता तो जाऊन 6 महिने होत आले, अजून किती थांबणार आहेस तू त्याच्यासाठी. अगं बाळा, अशी चांगली स्थळं सारखी सारखी येत नाहीत समोरून. अजय मध्ये नाही म्हणण्यासारखं काहीच नाहीये. मला वाटतंय तू त्याला उत्तर द्यावंस. अजय चांगला मुलगा आहे, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला वाटतंय अजूनही तू अजयचा विचार करायला हवास. समज मला डोळे आले तर माझ्याशी करशील का लग्न? आई तुला जे योग्य वाटत तेच करीन मी. व्हेरी गुड, झोप आता. आपल्या राजाच्या आयुष्याची माती झाली गाड्या. राजाशिवाय कट्ट्यावर बी मूड लागत नाही. चला रम्या. राजा आला. राजा 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 राजा. काय रे तन्वी, कशी आहे? अरे काहीतरी विचारतोय, कशी आहे तन्वी? बरी. काय काय झालं? लग्न ठरलंय तिच. चांगलंच आहे की. कुणाशी? कुणाशी का कुणाशी, त्या डॉक्टर अजयशी. गेला ना बाजी मारून. गेला तर गेला. अरे पण तुझ्या आयुष्याची वाट लागली ना, तुला पडलेला जेलचा स्टॅम्प. पण आपण दिलेला शब्द ठेवला की नाही? आणि तिनं काय केलं? बास रे, संपला तो विषय आता. आता ते इशा मधला शेच पोट फुटक असतय की साधं असतय? ते शेच. मी पण कोणाला विचारतोय. कुठलं रे? चला. मुलांनो, ही माझ्या लग्नाची पत्रिका आहे, तुम्ही सगळ्यांनी यायचं हा लग्नाला. हो. तन्वी ताई, तुझं लग्न झाल्यावर तू आम्हाला गाणं नाही शिकवणार? नक्की शिकवणार. पण तुझ्या नवऱ्याने तुला नाही सोडलं तर? का नाही सोडणार तिचा नवरा? नक्की सोडणार. हा जो तुम्ही आवाज ऐकला ना, हा माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा आवाज आहे, डॉक्टर अजय. चला मुलांनो, तुम्ही आज जाता बघू. चला हळूहळू, सावकाश निघूया. हो. तन्वी, मुलं खूपच गोड आहेत. हो, या मुलांमध्ये अगदी माझं मन रमत. अच्छा, मुलं आवडतात तर तुला. पत्रिका छान आहे. एक्सक्यूज मी, तुम्ही कोणाची वाट पाहताय का?
तन्वी हाँ अगर येतेस ना हाँ आपण मी विकी हा मंगेश आणि हा रमेश आम्ही तिघ राजेशचे फ्रेंड त्याचं काय ना मॅडम त्यानं वचन घेतलं होतं आमच्याकडनं कोणाला भी काही भी सांगू नको म्हणून फ्रेंड आहे ना आपला रावल नाही आपल्याला आता दिसतंय मला बदललेला चेहरा कळतोय म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला कोण आहात तुम्ही मी कोण हे विचारताना काहीच वाटत नाही तुला माझे डोळे गेले होते आवाज ओळखू शकते मी कुठे गेला होतास तू कुठे गायब झालेला आता तरी सालावाला जमतोय का एवढे दिवस क्लासला का नाही आलास कारण मला कळलं होतं ना का ना आपलं काम नाही म्हणून कल्टी मारली उगाच कशाला तुम्हाला त्रास अच्छा पण मला तर पहिल्याच दिवशी कळलं होत की गाणं हे तुझं काम नाही मग तेव्हाच सांगायचं ना मी तुला सांगितलं होत तुला आठवत असेल तर रोज सांगितलं असतं तर एखाद्या दिवशी खरंच ऐकलं असतं की नाही त्याने काय झालं असत बस तुमच्या मागची कटकट गेली असती म्हणूनच तर नाही सांगितलं म्हणजे मला ती कटकट हवी हवीशी वाटायला लागली होती मी आंधळा आहे हे दाखवण्याची तुझी धडपड तुझ्या सगळ्या थापा स्वतःला वाचवत माझ्या जवळ राहण्याचे तुझे सगळे प्रयत्न हे सगळंच मला हवं हवं असं वाटायला लागलं होतं म्हणजे तुला हो मला माहिती होतं राजेश तू आंधळा नाहीयेस तरी तू हो राजेश माझं पुढं काय बोलू नको अगं लग्न ठरलंय तुझं आता चांगला माणूस आहे तो डॉक्टर पण तुझ्या इतका चांगला नाहीये अगं शिकला सवरलेला माणूस आहे तो मला तर शुद्ध बोलता पण येत नाही पण मला मनाने शुद्ध असणारा मुलगा हवाय अगं जरा समजायचा प्रयत्न कर डॉक्टर आहे तो माझं काय आयुष्यभर कपाळावर आता जेलचा स्टॅम्प लावून मिरवणार आहे डॉक्टर होण्याचं कारण लोकांची सेवा करणं हे असू शकतं पण तुझं जेलमध्ये जाण्याचं कारण फक्त मी होते कुणी सांगितलंय तुला कुणी का सांगे ना पण हेच सत्य आहे हे बघ राजेश मी आंधळी होते तोपर्यंत तुझं खोटं पचलंय पण आता मला दिसतंय माझ्या डोळ्यात बघून सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही त्यानं काय फरक पडतोय आता फरक महत्वाचा नाहीये खरं बोलणं महत्वाचं आहे माझ्या डोळ्यात बघून सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही
राजेश खरं बोलणं काय असतं हे मी दाखव तुला मग ऐक राजेश माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही आपलं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे.